पॅडलचं आणि सीटचं जर का हाईट जास्त झाली तर पॅडलपर्यंत ताकद पोचत नाही, पाय वरती फिरतात. 5.2 हाईट आहे तर त्याला 18 किंवा 18.5 फ्रेमची हाईट निवडली पाहिजे, म्हणजे मिडियम रेंजमध्ये. बाहेर वर्ल्ड चॅम्पियनशिप होते सायक्लिंगची, पण आमच्या देशात आत्ता कुठंतरी ट्रायथलॉन, डिओथलॉन आणि BRM स्टार्ट. नमस्कार, तरुण भारत न्यूजमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत. आज आहे जागतिक सायकल दिन आणि त्यानिमित्त आज आपण आलो आहोत क्रिएटिव्ह सायकल या दुकानामध्ये. याचे मालक आहेत ज्योतिबा जाधव. लहानपणापासूनच त्यांनी सायकलिंगचा छंद जोपासला आणि आता ते रिपेरिंग तसेच नवीन विक्री हे सुद्धा करत आहेत. त्यांच्याकडूनच आपण माहिती जाणून घेऊया या जागतिक सायकल दिनाच्या पार्श्वभूमीवर. मी 10वीपर्यंत शाळा झाली माझी, पण नेक्स्ट जो टार्गेट होता माझा की स्वतःचा काहीतरी व्यवसाय करायचा आणि तो आवडीचा करायचा, असं नाही की पैशाच्या पाठी धावायचा. तर मी सायकलचा बिझनेस निवडला आणि त्याच्यात मी आता गेली 22 वर्ष आहे. तर तसं करत करत मी बेळगाव ते विशाळगड अप अँड डाऊन केलं 2001 ते नंतर 2012 मी रगडचं काहीतरी कॉम्पिटिशन सेकंड प्राईज विनर आहे. त्यानंतर बेळगाव ते कन्याकुमारी वन साईड केलं, सायकलिंग व्यवसाय करतो, सायकलिंग करतो, सायकल डिझायनिंग करतो, मॉडिफाय अल्ट्रेशन हँड सायकल सर्विस देतो. नाही माझे म्हटलं तर मी सुरुवातीला 600 कामाला होतो खडे बाजारमध्ये एका दुकानात. मग त्यांच्याजवळ बेसिक प्रॅक्टिस केली आणि मग नंतर यूट्यूब चॅनल, गुगलवर असं तसं मी प्रॅक्टिस करत राहिलो, फॉलोअप करत राहिलो, बिझनेस कुठपर्यंत चाललाय, काय चाललाय, फोकस करत राहिलो. मग अत्याधुनिक म्हणा टूल्स म्हणा कसे कलेक्ट करायचे, मग त्याच्या फाटी म्हणणं लागलो किंवा स्पेअर पार्ट्स कसे कलेक्ट करायचे, व्यवसाय कसा डेव्हलप करायचा, मग असं करत करत मी इथपर्यंत आलो आहे. आज तुम्ही इथपर्यंतचा प्रवास केलेला आहे, आता सध्याला सायकलिंगचा ट्रेंड म्हणजे असं झालंय की सगळेजण आरोग्याच्या पाठी म्हणून धावत चाललेत आणि फिटनेस बघालेत. तर सायकलिंग हे आरोग्यदायी आहेच, पर्यावरण प्रेमींसाठी पण चांगलंच आहे. तर बेळगावातले खूपसे असे क्लब्स पण आहेत, ते सायकलिंगला सपोर्ट करायला सेलिब्रिटी आहेत बेळगावातले, मोठमोठे उद्योगपती म्हणा किंवा इंजिनियर्स म्हणा, डॉक्टर्स म्हणा किंवा गव्हर्नमेंट सर्वंट जे आहेत त्यांनी पण स्कोप देतात आणि सायकलिंगचं क्रेज वाढत चाललं आहे आणि एक आवड बनलं आज. सायकलिंग पॅशन होती एक टाईम किंवा एक टाईम पैसे कमवण्याचा एक उद्देश होता किंवा जाणं येण्याचं एक साधन होतं, पण आज ती आवड अशी निर्माण झाली की लहानपणीपासून ते म्हातार वयापर्यंत सायकलिंगचं क्रेज वाढत चाललं आहे, व्यवसाय वाढत चालला आहे. एक आनंदाची गोष्ट आहे सायकल मेकॅनिक लोकांसाठी आणि रिपेअरिंग शॉपवाल्यांसाठी. मग लहान वयापासून ते वयोवृद्ध लोकांपर्यंत कशी सायकल वापरली पाहिजे? लहानपणी तर आवड म्हणूनच वापरतात, दुसऱ्याचं बघून पोरं वापरतात. मग घरातल्यांनी जर का सपोर्ट केलं तर मग ते नॅशनल इंटरनॅशनल लेवल पण सायकलिंगला जातात पोरं, जसं त्यांना कोचिंग पण झालं पाहिजे. तर एक माणसाला कमीत कमी 6 तरी लागतात की बाबा बालपणाची एक, मग नंतर ज्युनियर एक, नंतर मग सिनियर एक, त्याच्यानंतर मग हायब्रिड, रोड रनर, MTBA अशा सिरीज जातात वेगवेगळ्या. तर एक माणूस कमीत कमी 8-10 सायकली तरी बदलतो आहे एक आयुष्यात, जर करता नक्की त्याला सायकलिंगची आवड असेल तर. आणि असे बेळगावात खूप जण आहेत. आता सध्या गिअरच्या सायकलचं खूप जमाना वाढलेला आहे, त्याबद्दल काय? हां, डेफिनेट गिअर सायकलचं इतकं क्रेज वाढलेलं आहे की आज बघता तर माझ्याजवळ काम पण भरपूर आहे आणि त्याच्यानंतर गिअर सायकलसाठी जे अत्याधुनिक हत्यार लागतात किंवा टूल्स लागतात ते सगळे जापान, अमेरिका, तायवान तिकडून मागवावे लागतात. तर इथं पण डीलर आहेत, त्यांच्याकडून आम्ही मागवतो आहे आणि जसं कस्टमर्सचं प्रतिसाद भेटेल तसं तसं आम्ही बिझनेस पण अपग्रेड करत चाललो आहे. जसं बघता हे स्टँड आहे तर हा 72,000 आहे, पार्क टूल्सचा आहे, मेड इन USA आहे, थोडे टूल्स आहेत, टॉर्क रॅचेट आहेत, रिंच आहेत. तर हे सगळे अत्याधुनिक हत्यारांच्या सहाय्यानं, टूल्सच्या सहाय्यानं आम्ही सायकल सर्व्हिस देतो. त्यानंतर सायकलचं कॉम्बिनेशन कसं असलं पाहिजे नेमकं, म्हणजे मुलं फॅशनेबल सायकल वापरतात तर त्याचा आपल्या आरोग्यावर पण हानिकारक परिणाम होतो, हो कसं असलं पाहिजे कॉम्बिनेशन? हा नाही म्हणजे कसं आहे, पहिली गोष्ट तर तुम्ही सायकल घेताय आणि फिरताय, पण काय होतंय की सीट टू पॅडल डिस्टन्स जर का ओवर झाला तर पॅडलचं आणि सीटचं जर का हाईट जास्त झाली तर पॅडलपर्यंत ताकद पोचत नाही, पाय वरती फिरतात, थाईज मसल स्ट्रेच होऊ शकतात, हिप्समधनं बोन सरकू शकते, किंवा सीट टू पॅडल डिस्टन्स लो झालं तर नी जॉईंट पेन, अँकल जॉईंट पेन येऊ शकते. त्यानंतर सीट टू हँडल डिस्टन्स जे आहे ते ओवर झालं तर नेक आणि शोल्डरवर डेफिनेट प्रेशर येणार आणि त्याच्यापासून सायकलिंग एन्जॉय करण्यापेक्षा तुम्ही पेन्स जास्त एन्जॉय करणार.
तर ते सगळं तुम्ही एक परफेक्ट मेकॅनिककडे जाऊन टेक्निशियनकडे, म्हणजे त्याला सायकलिंगची पण आवड पाहिजे आणि मेकॅनिक पण पाहिजे, म्हणजे सायकलमध्ये काय प्रॉब्लेम आहे किंवा सायकल चालवताना सायकलिस्टला काय त्रास होतो आहे त्याचा त्याला अनुभव असला तर तुम्हाला तो परफेक्ट सायकल डिझाईन करून दिला आणि तुमची सायकलिंग पण म्हणजे जी जर्नी आहे ती व्यवस्थित होईल. फॅशनेबल सायकल वापरण्यापेक्षा आरोग्यदायी सायकल वापरायला पाहिजे. हां, म्हणजे कसं होत आहे आज ज्याच्याकडे जशी रेंज आहे तसं तो सायकल घेत चाललाय. कुणाची परिस्थिती आहे, नाही मी सिंगल स्पीड घेणार, ठीक आहे बाबा तुझ्यासाठी हीच चांगली सायकल आहे, नाही माझी ही मिडल रेंजची आहे, मला 14-15 हजार पर्यंत पाहिजे, नाही मला 5-6 हजाराची पाहिजे, कुणाचा डिमांड असतो मी 7-8 लाखाची घेणार. तर कसं चाललं आहे, जसं जशी पोझिशन तसं तो सायकली घेत चालला आहे. आता तुम्ही विचार नाही करणार पण बेळगावत इतका क्रेज वाढला आहे की 10 लाखापर्यंतच्या सायकली आपल्या बेळगावमध्ये आहेत आणि त्या सर्व्हिसला माझ्याकडे येतात. हो, मार्गदर्शन नक्कीच नक्कीच. मी जे कोणी नवीन सायकल घेणारे येतात मला विचारतात बाबा माझी हाईट इतकी आहे, माझं डेली रुटीन यूज असं आहे, किंवा मी ट्रायथलॉन करणार आहे, डिओथलॉन करणार आहे, किंवा मी BRM करणार आहे 100 किलोमीटर 200 600 किलोमीटर, तर माझ्यासाठी कुठली सायकल असेल, नाही मी सिटीमध्ये तेवढंच सायकलिंग करणार आहे तर माझ्यासाठी कुठली, नाही मला ऑफ रोड क्रॉस कंट्री किंवा ऑफ रोडला जाणार आहे सायकलिंगला जसे येळूरगड पाठीमच्या सुद्धा बाजून उतरता येतो, मग त्यांच्यासाठी कुठली सायकल निवडायची किंवा त्यांची हाईट किती आहे, म्हणजे समजा आता 5.2 हाईट आहे तर त्याला 18 किंवा 18.5 फ्रेमची हाईट निवडली पाहिजे, म्हणजे मिडियम रेंजमध्ये येते. बिलो 5 फीट आहे त्याला मिडियम स्मॉल दिले पाहिजे. 4.5 हाईट आहे त्याला स्मॉल फ्रेम पाहिजे, किंवा 5.9 आहे त्याला 18.5 ते 19 इंची 19.5 6 फीट 6 क्रॉस असं, म्हणजे फ्रेम डिझाईनसुद्धा वेगळ्या वेगळ्या होतं. त्या एक टेक्निकल ह्याच्यांना मग सजेशन द्यावं लागतं आम्हाला. नाही, इलेक्ट्रिक सायकल काय डेफिनेटच चांगले आहे त्याच्याबद्दल माझा काय डाऊट नाही आहे, पण सध्याची परिस्थिती अशी आहे की त्याचं सर्व्हिस जरासं प्रॉब्लेम आहे, तर घ्यायला काय हरकत नाही आहे. तर ज्या टायमाला तुम्ही सायकल निवडायला जाता किंवा बाईक घ्या कार घ्या, पहिला त्यांच्याजवळ सर्व्हिस काय, त्यांचे टेक्निशियन काय ते पहिला बघा, नंतर मग तुम्ही इलेक्ट्रिक बाईक घ्या किंवा कार घ्या किंवा सायकल घ्या. एखादी जुनी आम्ही रेंजर सायकल तुमच्याकडे आणून दिलो तर तुम्ही त्याला मॉडिफाईड पूर्णपणे करू, हो हो करू शकताय. तर त्याला तुम्ही गिअर बसवू शकताय, डिस्क ब्रेक बसवू शकताय, फ्रंट सस्पेन्शन बसवू शकताय. अपटील तुम्ही बेसिकली म्हटलं तर 1,000 रुपयेपासून तुम्ही 10,000 20,000 किंवा 2 लाखपर्यंत पण खर्च करू शकताय, म्हणजे तुमचं कशी आवड आहे सायकलला तसं तुम्ही खर्च माझ्याजवळ करू शकताय. सायकल दुकानात आपण गेलो तर आम्हाला कधी स्क्रीन कधी कुठं बघायला मिळत नाही, तुम्ही स्क्रीन लावलेला आहे त्याच्याबद्दल काय सांगाल. आम्ही काही ठिकाणी सायकलिंगला पण आउटडोअर जातो त्याचे सुद्धा व्हिडिओ करतो, किंवा सायकलिस्ट लांब दूर पल्ल्यावर जातात त्यांचे व्हिडिओ प्ले करतो, ॲक्शन व्हिडिओज प्ले करतो, जेणेकरून अवेअरनेस वाढेल, सायकलिंगचा क्रेज वाढेल आणि लोकांच्या मनामधली भीती जाईल. इथं कस्टमर येतात, स्कूल स्टुडंट्स येतात, त्यांच्या मनात भीती असते, 2 पॅडल चालवलो पडले इन करेन, तर इथं ज्या ॲक्शन व्हिडिओ बघितल्यानंतर त्यांच्या मनातली भीती जाते. आणि काय होते की बाहेर वर्ल्ड चॅम्पियनशिप होते सायकलिंगची, पण आमच्या देशात आत्ता कुठंतरी ट्रायथलॉन, डिओथलॉन आणि BRM स्टार्ट आहे, पण पूर्ण जगातले सायकलिस्ट एकत्र येऊन तिथं मोठ्या मोठ्या कॉम्पिटिशन्स होतात. मग त्याचा अवेअरनेससाठी मी इकडं स्क्रीनवर डिस्प्ले केलेलं असतं, सगळे स्क्रीन सोडलेले असतात. तर आज आम्ही सगळे भाग्यवान आहे की आज जागतिक सायकल दिन आहे आणि मी स्वतः मेकॅनिक पण आहे, कस्टमरला सर्व्हिस पण देतो आणि सर्व सायकलिस्टनासुद्धा 3 जून हा वर्ल्ड सायकलिंग डेचा आम्ही सगळ्यांना शुभेच्छा देतो. आज आपण जागतिक सायकल दिनानिमित्त ज्योतिबा जाधव यांच्या क्रिएटिव्ह सायकल या क्लिनिकला भेट दिली. यामध्ये आपण जाणून घेतलं की सायकलची काळजी कशी राखायची, तसेच आरोग्याच्या दृष्टीने सायकलचे फायदे कसे आहेत, या सर्व टिप्स त्यांनी आपल्याला दिलेल्या आहेत, ते आपण फॉलो करूया आणि जागतिक सायकल दिन साजरा करूया. भेटूया पुन्हा अशा नव्या व्हिडिओंसह, तोपर्यंत नमस्कार.